सासरवाडी मधला मी चमच्यान चमचे इकून खाणार आहे, सट काय ठेवणार नाही तुम्हाला। इकडून तिकडून सगळी फुलाय लागलीस तुला, MRF चे 3 टायर अंगावर, हित एक हित एक हित एक। काय करू देवा, माझ्या तोडातून आज सगळं खरंच निघाय लागलंय, काय झालं काय की। जीवलग मित्राचा फोन आलाय, हॅलो, अरे नंतर कर बाबा, मी आज नाही बोलू शकत तुला, पैसे पाहिजेत, फोन ठेव रे। अरे येडे गांडीच्या भिकार चोटा, जावा तवा तुला पैसे लागत आहेत, मी काल तुला देतो म्हणलो होतो, कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे ना, कधीतरी स्वतःच्या स्वतःच्या जीवावर जगाय शिक ना। हां जावा तवा भिकाऱ्यासारखं हे करीत करीत मला पैसे मागवतो, कवा 50 कवा 100, तुझ्या आईबापानं तुला फक्त जन्म दिला आहे का, आणि माया मला मायाकडे दिले काय सांभाळायला, लहानाचं मोठं तुझ्या बापाने केलं का, मी केलं तुला 50 वेळेस सारखं फोन लावतो, पैसे घ्यायला पैसे घ्यायला, काय झालंय माया तोंडातून आज खरंच निघायला लागले। घरी जाऊन मामाने काय मला विचारू नाही रे बाबा, देवा तुझ्या पाया पडतो, मामाची आणि माझ्या बायकोची आज मला गाठ भेट होऊन देऊ नको रे बाबा। काय झालंय काय की आज, आता हिचा कशाला फोन आलाय, हॅलो। अगं घरी आलोय मी आता, अरे जवा बघावा जवा, तुझं एकच असतं का ग, मला कॉल करण्याला का, मला कॉल करण्या केला, तुझ्या बापास नोकर आहे मी, 50 बार तुला फोन लावायला, हां हां तुझ्यात कामाला आहे मी सारखंच, मला म्हणती मला फोन करण्या केला, माझा मिस कॉल, हां ठेव फोन, 50 वेळेस बघितलं तुला ना, नटती थटती, कोणासाठी नटती का तू, मग मी कोण आहे तुझा, मी का नवरा आहे तुझा, अगं नव नटायचं तुझ्या नवऱ्यासाठी नट ना, माझ्यासाठी काय आहे ग, ठेव फोन। काय झालं काय की, काय झालं काय की, आयला हे मामा बी हितच आहेत, त्यांनी काय मला बोलू नाही। ओ जावाई इकडे या ना, नका मामा माझ्या माग काम आहे, मी नंतर येईन। काय काम आहे, लय काम आहे माझ्या माग। ओ जावाई इकडे या ना, नाही ना मामा काम आहे, आहो इकडे या। काय मामा कुठं गेलते, काय आहे, बीडला गेलतो, तुम्ही तर मला म्हणले होते गावात जायचे, मग बीडला गेल तो, बीडला काम काय होत, का तुम्ही माझे बाप आहेत का मला विचारणार, इकडेच का गेला तिकडेच का गेला, हा म्हणजे माझं विचारच करतोय नाही, तुम्ही फक्त विचारलं ना एकदा कुठे गेल त्यात, मी म्हणलं बीडला गेलो 20 किलोच, खलास कोणा बोलायचंच नाही, अजिबात बोलायच नाही। आणि सासरवाडी काय केली, त्यांनी कायला केली म्हणजे, हो आजकालच्या जमान्यामध्ये पोरी जर का एखाद्या पोराला दिली ना तर पोरगा हुंडा द्यायला लागलाय, आणि तुम्ही एवढे खच्चर आहेत की तुम्ही मला हुंडा द्याला आणि प्लस पोरगी दिली, इतके तुम्ही खच्चर आहेत की तुमची बुद्धी खाला झालेली, खालास तुम्ही काय लागले सांगा मला, पटतंय तुम्हाला राहून काय बोलतात आणि काय दिमाग लावलंय तुम्ही, आज जरा तुम्हाला तरी आळा मळा लावून बोलला ना, कुणाला बोलतात काय बोलतात, त्याच्यामुळे मी येत नव्हतो, मी चाललो तिकडं, त्याच्यामुळे येत नव्हतो मी, तुम्ही तुमचं जा तिकडं जाणार, कुठं जायचं तिकडं जा, म्हणलो ती म्हणलं इथून पुढे बोलणार बी नाही मी, आम्ही म्हणलं इकडे म्हणून तीच आमच्याकडून चूक झाली म्हणायचं। बरं आता तुमचे ह्या सासरवाडी बद्दल काय विचार आहेत तुम्ही, सासरवाडी मधला मी चमच्यान चमचे इकून खाणार आहे, सट काही ठेवणार नाही तुम्हाला, आणि टाईम जर पाडला तर मी तुम्हाला विकणार आहे आणि सगळा खोटं उकटणार आहे, मी टोटल हितो तिथून चट इकून टाकणार आहे, काय म्हणणं तुमचं, माणूस बोलून तर बसतोय पुन्हा थोबाडी थावून घेतोय, काय बोलवाय माणसासमोर, आपली अक्कल गुंग आहे तिथे, लईच बोललात तुम्ही तर आज पप्पाला काय मिळेल, तुमचं माझ्या पाया पडतो, आता तू काय विचार नको तुझ्याबद्दल, तुमचं माझ्यावर किती, तुझ्या पाया पडतो मी नको विचारू, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे ते सांगा, सांगा तुम्ही तुमचं माझ्यावर प्रेम, तुझ्यावर प्रेम करण्यासारखे आहे का तू, हा इकडून तिकडून सगळी फुलाय लागलीस तुला, MRF चे 3 टायर अंगावर, हित एक हित एक हित एक,
हा कुठून कुठून फुटलीस ग तू खाऊ खाऊ म्हसाडे आणि तुझ्यावर कोण प्रेम करीन ग आता माझी मजबुरी म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय नाही तर मी तुझ्यासारखे अरे अशी लाजी पुरसा भेटून नसते मी तुझ्यासारख्या पोरीला कामाला आता मला कोणीच पूर घेत नव्हतं म्हणून तो तू केली तुझ्यासोबत लग्न केलं मामाने ती दिली म्हणून नाही तर तुझ्यासोबत लग्नच काय काहीच खरं नव्हतं मला तुमच्यासोबत आज बसून राहायचं नाही राहायचं सॉरी मी म्हणे ना गेलं काय सॉरी म्हणू तुझ्यासारखं पुरलं सॉरी आथू सॉरी म्हणून सॉरी तपन करून घेऊ काय काय तुझ्या सॉरी म्हणण्यासारखं काय अगं काय सांग ना काळी दिसती चापट्या नाकाची एवढं म्हणत तुझं तोंड आहे आणि तुला तुला सॉरी विचारू नको काही तुमचं खरं निघायला लागलंय का तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का एखादी गर्लफ्रेंड चार आहेत चार सोमवारी एक मंगळवार एक बुधवार एक गुरुवार एक शुक्रवार शनिवार रविवार घरी असतोय तुला माहिती लपडेबाज माणूस हँडला दगडाने हाकलून लावते निघा हिताल निघा निघा हिताल निघा निघा तिकडे त्यांच्याकडेच जा